नमस्कार, मी राजेश दादाराव मानकर, नगर परिषद वानाडोंगरी येथे मागील 20 वर्षापासून जयमंगलमूर्ती कॉलनी येथील रहिवासी आहे, प्रभाग क्रमांक 6 आणि जेव्हापासून मी तिथं राहतो आहे तेव्हापासून आजपर्यंत 2018 मी नगर परिषद आणि याच्या आधी असलेल्या ग्रामपंचायत व्यवस्थेनुसार जो घराचा टॅक्स आहे तो रीतसररित्या भरलेला आहे. कुठल्याही प्रकारची आजपर्यंत थकबाकी न ठेवता सगळ्या वर्षीच्या टॅक्स पावती माझ्याकडे आहेत आणि त्यानुसार सगळं काही व्यवस्थित असताना सुद्धा यावर्षी नगर परिषद वानाडोंगरीतर्फे मला एक कर मागणीचं बिल देण्यात आलेलं आहे, ज्या बिलावर प्रशासक साहेबांच्या सह्या सुद्धा आहेत. याच्यामध्ये पूर्ण थकबाकी भरलेली असतात, जो माझ्या मते घोडचूक ही आहे की ही मालमत्ता माझ्या आईच्या नावानं आहे आणि माझी आई ही हयात आहे आणि आजपर्यंत सगळ्या पावत्या माझ्या आईच्या नावावर मला ग्रामपंचायत आणि नगर परिषदतर्फे देण्यात आलेल्या आहेत. असे असताना सुद्धा यावर्षीची ही पावती मी कुठल्याही प्रकारचं रीतसर फेरफार केलेलं नसताना ही जी कर आकारणी माझ्यावर माझ्या नावानं दाखवण्यात आलेली आहे ही चुकीची आहे, कारण माझ्या नावानं कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी जी आहे, कुठल्याही प्रकारची मालमत्ता नगर परिषद वानाडोंगरीमध्ये नसताना सुद्धा या प्रकारचा घोळ नगर परिषद वानाडोंगरीमध्ये सुरू आहे. सामान्य माणसाला जर का फेरफार करायचं असलं तर इतर अर्ज करावा लागतो, फेरफारची कर आकारणीचे पैसे भरावे लागतात आणि ठराव घेतल्याशिवाय कुठल्याही मालमत्तेचा फेरफार होत नाही. असं असताना सुद्धा हा एक मोठा घोळ नगर परिषद वानाडोंगरीमध्ये दिसून येतो आहे. यावरून सिद्ध होते की वानाडोंगरीमध्ये निवड भोंगळ कारभार सुरू आहे. तिथल्या नोकर आहेत आणि तिथले जे कर्मचारी आहेत आपसामध्ये वरवर गंभीरपणे काम न करता अशा प्रकारची कामचुकारपणा करत आहेत आणि घोळ करत आहेत. मुख्याधिकारी कोण येतात ते त्या ठिकाणी? तिथं मुख्याधिकारी श्री प्रवीण कुमार मानकर आहे. प्रवीणजी मानकर. हा, प्रवीणजी मानकर. आपल्या आईचं नाव? माझ्या आईचं नाव सौ कमलाबाई मानकर आहे. तुम्ही या विषयात मानकर साहेबांना भेटले का? याविषयी अजूनपर्यंत भेटलेलो नाही आहे मी, पण मी आता या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना जरूर भेटणार आहे. या विषयात आपण कुठे वरिष्ठांकडे त्यांच्याबाबत तक्रार करू? अजूनपर्यंत कुठलीही तक्रार दाखल केली नाही आहे मी. प्रथम ही मला ही बातमी जी आहे ही जाहीर करायची होती वर्तमानपत्राद्वारे किंवा इतर, कारण काय की ही फक्त सुरुवात आहे. असे आता याच्यापुढं बऱ्याच तक्रारीचा तगादा सुरू होईल, कारण अशा प्रकारचे बिल्लं यांनी घरोघरी जाऊन वाटलेले आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता फक्त एकमेकांना विचारून ही बिलं ते तयार करत आहे आणि याच्यावर मुख्याधिकाऱ्याच्या सह्या आणि सील आहे. हा जबाबदार व्यक्तीची सही आहे, जबाबदार व्यक्तीची सही आहे. आणि असं असताना समजा सामान्य माणसाचा मनस्ताप वाढवणार आहे. या विषयामध्ये प्रवीणजी मानकर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, यांच्यावरही व्हायला हवी, कारण त्यांनी गंभीरपणे हे पाहिलेलं नाही आहे प्रकरण. आईच्या नावे 20 वर्षाचा मागील टॅक्स असताना कुठल्याही प्रकारचं फेरफार झालेलं नसताना अशा प्रकारे शहानिशानं करता या प्रकरणाची, दुसऱ्याच्या नावानं ही प्रॉपर्टी दाखवून या प्रकारे बिल सादर करणे, यावरून हे सिद्ध होते की जे मुख्याधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या कामाप्रती गंभीर नाही आहेत. तर माझी मागणी आहे की याचा तर आपण या विषयाने तक्रार दाखल करणार काय येत्या 2-3 दिवसांमध्ये? हा, येत्या 2-3 दिवसांमध्ये सगळी कागदपत्र जी आहेत माझ्याकडे ते पुराव्या दाखल करून मी रिक्सरेची तक्रार करणार आहे नगर परिषदला. धन्यवाद.